मित्रांनो, आज महाराष्ट्र केसरीची तारीख डिक्लेअर झालेली आहे। बरेचसे पहलवान उत्सुकतेने वाट बघत होते की ज्या पद्धतीने वारकरी हे पंढरीची वारी कधी येतात ही वाट बघत असतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील अनेक असे पहलवान की महाराष्ट्र केसरी कधी होते ते त्याची वाट बघत होते, तारखेची वाट बघत होते, आणि बरेचसे पहलवान अशी तयारी पण केलेली त्याची। तर 4 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान सातारा या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार आहे। तर सगळ्यांचं लक्ष आहे की कोण होणार महाराष्ट्र केसरी, तर बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून। हा सगळं लाईव्ह प्रेक्षेपण तर दाखवणारच आहोत, याच्यावर अनेकसे व्हिडिओज येणार आहेत। त्याच्या अगोदर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो सगळ्या पहलवानांना की तुम्ही यशस्वी व्हावं। आणि यातनं मी एक सिरीज घेऊन येत आहोत की प्रत्येक तालमीमध्ये कोणकोणत्या गटातील कोणकोणते पहलवान आहेत त्याची छोटीशी बाईट घेणार आहोत। ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओपासून तुम्हाला बरेचसे असे सिरीज बघायला मिळेल आणि चांगला प्रतिसाद द्यावा ही माझी आशा आहे। आणि जे बाहेरचे पहलवान आहेत मी ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या पहलवानी मला व्हॉट्सअप नंबरवर त्यांचं 1 ते 2 मिनिटाची बाईट दिलं तरी चालेल, मी तुम्हाला माझ्या चॅनलवर टाकलं जाईल इन्क्लूड करून तालमीनुसार। त्यामध्ये फक्त तुम्ही काय सांगायचे बाबा, आज 3 वर्षानंतर जे काही महाराष्ट्र केसरी होत आहे त्याबद्दल तुमचं मत, आणि तुम्ही एकंदरीत कोणत्या गटातील आहे वजन गटातील आणि तुमची तयारी कशी आहे हे थोडंसं त्याबद्दल तुमचं मत मांडावं ही आशा आहे। तर मंडळी आपण लाईव्ह प्रेक्षेपण पूर्ण दाखवणार आहोत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं, आणि त्याच पद्धतीनं आपली आता नवीन एक सिरीज येत आहे की तयारी महाराष्ट्र केसरीची। चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सहभाग तुमचा वंदनीय आहे, त्यामुळे आशा आहे की तुम्ही मनापासून सपोर्ट कराल। नमस्कार।